गुड इवनिंग. ओ मला माहिती आहे, माहिती आहे, मला माहिती आहे. मी मुद्दामहूनच असं म्हटलं कारण हा कार्यक्रम तुम्ही दिवसाच्या कुठल्याही वेळी बघू शकता. कारण रात्री 11 ते 5 या वेळामध्ये बघण्यासारखी या कार्यक्रमामध्ये एकच गोष्ट आहे, ती म्हणजे मी. फेअर अँड लवली, खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाच्या पहिल्या भागामध्ये मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मुंबईत, महाराष्ट्रात, भारतात, जगात इतक्या गोष्टी घडत असतात की प्रत्येक गोष्टीवर काही ना काहीतरी बोलावं असं वाटतं. पण आपण बोलायचं तर ऐकणार कोण? आणि शेवटी चुलत भाऊ जरी म्हटले तरी एकमेकांबद्दल बोलतात आणि एकमेकांचंच ऐकतात. मग महाराष्ट्राबद्दल बोलणार कोण? हे कुठेतरी खुपते म्हणून आहे अवधूत गुप्ते. हे म्हटलं की सानिया मिर्झा. मग आमच्या कोल्हापूरची तेजस्विनी सावंत बंदूक घेऊन काय शिकारायला जाते काय? हे जवा खुपते तिथं अवधूत गुप्ते. क्रिकेटमध्ये तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकर यांच्यापेक्षा कलमाडी जास्त प्रसिद्ध आहेत. हे सर्वांना खुपते त्यामुळे अवधूत गुप्ते. तुमच्या मनातले प्रश्न, तुमच्या मनातली खदखद, तुमच्या मनातल्या गमती, तुमच्या मनातला धिंगाणा म्हणजेच खुपते तिथे गुप्ते आणि त्यासाठीच अवधूत गुप्ते. बेवॉच स्टार पॅमेला अँडरसननी मनमोहन सिंग यांना पत्र लिहून विचारलंय की सरकार प्राण्यांना वाचवण्यासाठी काही करणार आहे की नाही. अगं पॅम बाई, इथे माणसांचे प्रश्न आधी सुटू दे की. आज पॅमेला बाईंनी म्हणे पुण्याच्या तुळशी बागेमध्ये हळदी कुंकाचं सामान विकायचं दुकान टाकलंय. का विचारल्यानंतर काय म्हणाले माहितीये? अवधूत गुप्ते जर काय अँकर होऊ शकतं तर कोणी काय करू शकतं. असं म्हणतात की प्रत्येक नेत्यामध्ये एक अभिनेता दडलेला असतो. पाहूया आज आपल्या भेटीला कोणता नेता आणि कोणता अभिनेता येणार. जोरदार स्वागत करूया महाराष्ट्राचे लाडके नेते छगनराव भुजबळ आणि आमचे लाडके मामा म्हणजे अशोक सराफ. तर लोक हो, आपल्याला खुपते तिथे गुप्तेच्या या पहिल्या भागामध्ये गेस्ट म्हणून महाराष्ट्राचे आता माजी उपमुख्यमंत्री श्री माननीय श्री छगनराव भुजबळ. नमस्कार छगनराव. नमस्कार. नमस्कार गुप्तेजी. एक 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 सुधारणा करायला पाहिजे. काय काय? तुम्ही म्हणजे ओळख करून देताना छगनराव भुजबळ म्हणाला एक कर. मला तुम्ही काही म्हणा पण राव मात्र पुढे माझ्या नावाच्या पुढे लावू नका. तर राव लावलं की एकदम घरीच जायला लागतं असं वाटायला लागलं. छगन भुजबळ चालेल. फार आदर द्यायचा तर भुजबळ साहेब म्हणा हवं तर, पण राव म्हणू नका मला. तुम्हाला काय वाटतं अशोकराव? तुम्हाला अशोकराव म्हणलं चालेल का नाही? मला म्हटलं तर मला काही म्हणलं काही ऐकायची सवय आहे. काही ऐकायची सवय आहे. तुम्ही अशोक म्हटलं तरी चालेल, काय रे असं म्हटलं तरी चालेल, काही म्हटलं तरी चालेल. आता तुमचं नाव एकदम हिट आणि हॉट आहे असं म्हणतात की नुकतंच अजितदादांनी एका ठिकाणी कार्यक्रमात म्हटलं की अशोकाच्या झाडाखाली काही बसू नये कारण त्याच्यात सावली मिळत नाही म्हणून. अच्छा. तर तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे की असं आहे का तुमचं? म्हणजे आपण तुमच्याबद्दल बोलतो. आणखी काय असतं, झाडा झाडामध्ये पण फरक असतो ना. ते माझ्या झाडे गेले बसले निश्चित मी सावली देईन. तुम्हाला काय वाटतं अशोकाच्या झाडाबद्दल साहेब? जाऊ दे आता ते. अशोकाच्या झाडाबद्दल शोक करण्याचा आता प्रस्ताव पुढे आतो आणू नका तुम्ही. तर तुमचा जो आत्ताचा अभिनय आम्ही जो बघतोय हा अभिनय जरा बाजूला ठेवून तुमचा ओरिजिनल जो अभिनय आहे त्याची सुरुवात कधी झाली? तुम्ही एक अभिनेते म्हणून सुरुवातीला काम केलेलं आहे. एक म्हणजे मी आतापर्यंत जे काही बोललो तो अभिनय मुळेच नव्हता. म्हणजे बोलण्याची पद्धत आहे. मी सहज बोलताना सुद्धा असंच बोलत असतो, भाषण करताना पण असंच बोलतो. लोकांना असं वाटतं मी अभिनय करतो की काय.
त्याच्यामुळे माझं नुकसान सुद्धा होतं कधी कधी. म्हणजे कितीही चांगलं सांगितलं, पोटतिडकीनं सांगितलं, तरी मग लोकांना वाटतं हा अभिनय करतो. म्हणून हा अभिनय नव्हता, मी खरंच आपलं मन मोकळेपणाने बोलतो. अगदी सांगायचं म्हणजे मला पहिल्यांदा स्टेजवर चढवलं ते मी मला असं वाटतं 5वी 6वी मध्ये विद्यार्थी होतो. माझगाव म्युनिसिपल प्रायमरी स्कूल बर, आणि तिथे काही वार्षिक कार्यक्रम वगैरे असे असायचे सगळ्या मुलांच्या समोर 26 जानेवारी 15 ऑगस्ट वगैरे. आणि तिथे एका कार्यक्रमामध्ये एक पोवाडा म्हणायचा होता. अरे वा, आणि मी लहान होतो तर त्यावेळेला पहिल्यांदा मला आमच्या त्या शिक्षकांनी जे आहे एक पोवाडा म्हणायला लावला बर. आणि ते म्हणताना हातामध्ये तो डफ वगैरे दिला, पण तो डफ काही वाजवायचा नव्हता, त्याचा फक्त अभिनय करायचा होता. परंतु ते पोवाडा मात्र बोलायचा होता. त्याची एक थोडी झलक देऊन मग पुढे जाऊ. आता फारच वर्ष झाली पण मी मला आठवून पाहतो. मी धन्य धन्य तानाजी तुम्ही राहा, धन्य धन्य तानाजी तुम्ही राहा, भंगला हिरा हिरजी मालुसर अजेर अबल कीर्ती नांद जगताला, जाऊन कोंडाना घेतला रातो रात, जीवाची केली त्यान खैरात. अरे या सणसणीत आवाजाची, सणसणीत भाषणाची सुरुवात कुठून झाली हे कळलं ना पोवाड्यापासून. प्रश्नच नाही. त्यामुळे तो पुढे नंतर मग तो आवाज त्यांना सतत त्यांच्या वक्तृत्वामध्ये आणि भाषणामध्ये उपयोग करता आला. प्रश्नच, त्यांना तुम्हाला माहिती आहे का, म्हणून त्यांना दुसरे त्यांचे निकटवर्तीय फार चांगल्या दुसऱ्या नावाने हाक मारतात. तुम्हाला माहितीये भुजबळ म्हणजे आर्म स्ट्रॉंग असं ते म्हणतात त्यांना. नाही बरं, खरं ते नील आर्म स्ट्रॉंग गेले होते ना चंद्रावर, ते आमचेच नातेवाईक. तुम्ही प्रत्येक क्षेत्रात लोकांना विविध संधी देत असता, तर तुम्ही स्वतःच्या देखील चित्रपटामध्ये अशोक रावांनाच संधी दिली असं. अशोक रावांना संधी दिली असं म्हणण्यापेक्षा अशोक रावांनी त्यावेळेला त्या सिनेमात काम करण्याचं कबूल केलं हा त्यांचा मोठेपणा आहे. अरे वा, आता नुकतंच ज्यावेळेला उपमुख्यमंत्रीपद ज्यावेळेला गेलं त्याच्यानंतर तुम्ही म्हटलं की मी नाराज नाहीये, तर तो देखील अभिनय असं आणि उत्कृष्ट अभिनय असं काही लोकांनी म्हटलं. असं आहे की नाराज होण्याचं काही कारण नाही, कारण की मी काय कुठे काही गडबड केलेली नव्हती, त्याच्यामुळे मला जावं लागलं. ठीक आहे, लोकांचं प्रेम मिळालं. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ते कसं झालं ते बघा. एक सोसायटी होती, सोसायटी बर 35 माळ्याची सोसायटी होती, आणि 35 माळ्यावर एक मोठे ग्रस्त राहत होते. त्यांनी तिथे काहीतरी गडबड केली, आणि गडबड केल्यामुळे त्यांना तिथून बाहेर कोणी ढकललं म्हणा की ते स्वतः पडले म्हणा, पण ते पडले. ते खाली पडले असताना नेमकं तिथूनच त्या सोसायटीची काहीच माहिती नसलेला एक ग्रस्त चालला होता. ते वरून जे पडले ते नेमके त्या ग्रस्ताच्या अंगावर पडले. ते वरून पडले तेही गेले, आणि ते खाली ज्याच्या अंगावर पडले तोही गेला. बर बर, आता आपण तुमच्या जरा खाण्यापिण्याकडे वळूया की तुम्हाला द्राक्ष कुठली आवडतात, म्हणजे नाशिकची द्राक्ष आवडतात का बारामतीची? द्राक्ष ही खरी नाशिकचीच, नाशिकची म्हणजे बारामतीची. नाशिकची द्राक्ष जी आहेत सगळ्यांना माहिती आहेत आणि ती प्रसिद्ध सुद्धा आहेत. म्हणजे बारामतीची आंबट? नाही, बारामतीची सुद्धा जे द्राक्ष चांगलीच आहेत. त्यातली वाईन साठी कुठली चांगली? वाईनची द्राक्ष वेगळीच असतात, ती वाईनची द्राक्ष वेगळी असतात, आणि टेबल ग्रेप्स जे आहेत म्हणजे आपण खाण्याची द्राक्ष ती वेगळी असतात. वाईनची द्राक्ष जर अशी तुम्ही खायला गेली तर ती तुम्हाला अजिबात आवडणार नाही, खाऊ शकणार नाही मामा. पण वाईन झाल्यानंतर मात्र ती प्यायला बरी वाटते. वाईन बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? चांगली लागते. चांगली लागते नाशिकची का बारामतीची? नाशिकची पण चांगली, शेवटी वाईन ही वाईन. बारामतीला वाईन होतच नाही, वाईन सगळी नाशिकलाच होते. 90% वाईन या देशातली नाशिकमध्येच होते. पण मामा, आज राजकारण आणि म्हणजे नेते आणि अभिनेते बाजूबाजूला बसलेत, कुठेतरी मनात खुपत का की आपण जर का चांगल्या प्रकारे भाषण बोलू शकलो असतो आणि जर का, तर आपण तिथे पण जायला हरकत नव्हती असं वाटतं? आम्हाला कधीच नाही वाटलं तिकडे, कारण मी माझ्या क्षेत्रात आहे, मी तिकडे काय करायचं हेच मी बघणार ना. तिकडे जाऊन आणि मी कशाला करू, त्या लोकांच्या आणि कशाला वांदे करायचे. आपलं आहे ते बरं आहे ना, पण ते लोक त्यांच्या ठिकाणी, आपण आपल्या ठिकाणी. बरं, असं का
मला एक तुम्हाला विचारायचंय की तुम्हाला अशोक मामाच का म्हणतात, म्हणजे तुम्हाला अशोक काका दादा मामा कसं काय नाव पडलं? म्हणजे बरं आहे ना मामा म्हणतात ते, उगाच काहीतरी वाटलेलं वाकडं तिकडे म्हणण्याविषयी मामा म्हटलेलं बरं. तुमचा मामा कोणी बनवला असं म्हणजे प्रश्न? मामा बनवलं नाही, मामा मला उपाधी दिली. मामा बनवलं नाही ही सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट आहे. काय कोल्हापूर साईडला लोकांना मामा म्हणणे हे जास्ती मानाचं समर्थ समजतं, तुला माहिती असेल. आमच्याकडे कॅमेरामन आहेत, तो आपल्या लहान मुलीला घेऊन यायचा सेटवर आणि म्हणायचं हे बघे बैल ते कोण, अशोक मामा अशोक मामा असं तो तिला म्हणायचा. तर तिला अशोक मामा म्हणतो म्हणतो तोच म्हणायला लागला अशोक मामा. तर तो म्हणाचा जे स्पॉट बॉईज होते आणि जे वर्कर्स होते त्यांना नाहीतरी काय म्हणावा प्रॉब्लेमच होता. साहेब म्हणायचं म्हणजे त्यांना काय लांबच वाटत होतं, अशोक तर काय म्हणू शकत नव्हतं. त्यांनी मामा सुरू केले आणि मामा मामा इतकं झालं ते मामा की आता रस्त्यावर शूटिंग बघणारे लोक सुद्धा काय मामा असं म्हणतात. पण मग एखाद्या वेळेसला कधी असं मामा म्हटल्याचं वाईट वाटलं का? म्हणजे मला आम्ही असं बघा, मी तुम्हाला खरंच सांगतो की हे जज आणि गायक गायकावरनं ज्यावेळेला जज झालो त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं वाटतं की आता कोणीतरी छान स्माईल दिली आता काहीतरी पुढे घडणार, त्यावेळेला पटकन येऊन पाया पडतात आणि नमस्कार सर म्हणतात, त्यावेळेला फार वाईट वाटतं. म्हणजे तुम्हाला तसं तुम्हाला मामा म्हटल्याचं वाईट वाटलं? झालं ना ते पावलो पावली होतं ना. म्हणजे कुणीही जर येऊन असं म्हणजे एक म्हणजे बरं वाटावं छान दिस असं कोणत्या मामा असे असं म्हटलं तर वांदे होणार नाही का होणार. तर मी मामा झालो तरी काय, मी शेवटी माणूसच ना. पण असं म्हणतात पण फार क्वचित होत असं. पण एकंदरीत मामा म्हटलं याचं सुख जास्ती आहे. आपण कुठलाही चित्रपट बघितला ना की त्याच्यामध्ये जेव्हा केव्हा नेता आलेला आहे, नेता आला की तो भ्रष्ट मग असा सगळा गुंड आणि विलन, आणि जेव्हा केव्हा विलन दाखवायचा असेल तो शक्यतो नेत्याच्या जवळपास जाणारा दाखवला जातो. तर एकंदरीत ही जी सगळी राजकारण्यांची जी इमेज आहे तर ती खराब करण्यापाठीमागे सिनेमा इंडस्ट्रीचा हात आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही मी खराब केली असं म्हणणार नाही, पण खराब झाली असेल एका वेळेस. पण ते काय होत आहे त्यांच्या एकंदर वागण्यामुळे एखाद्या ते मटेरियल पुरवत पण असतील काही जण. नाट्य असल्याशिवाय कुठलेही सीन होऊ शकत नाही. करेक्ट. आणि ह्याच्यासारखं दुसरं नाट्य कशात सापडत नाही की तो भ्रष्टाचारी आहे किंवा असा थोडासा खलनायक आहे असं दाखवल्याशिवाय चालत नाही, नाट्यच होणार नाही ना त्याशिवाय. तसं दाखवावं लागतं खरं म्हणजे. खरं म्हणजे तसे नसतीलही राजकारणी, हे चांगले असतील सुद्धा आहेत पण, पण नाट्य निर्माण करण्यासाठी तसं दाखवणं भागच पडतं. मला असं वाटतं जे हे जे आहे थोडंसं डिटेरिएशन जे आहे हे सगळ्या क्षेत्रामध्ये आहे. डॉक्टरांचे सुद्धा किस्से ऐकायला मिळतात, वकिलांचे किस्से ऐकायला मिळतात, आर्टिस्टचे किस्से ऐकायला मिळतात, राजकारण्यांचे सुद्धा किस्से ऐकायला मिळतात. मी म्हणत नाही की पहिल्या एवढं राजकारणातील शुद्ध स्वच्छ राहिला असं काही माझा काही दावा नाही, पण एवढंही नाही. आता मध्ये एक पिक्चर आला होता, सिनेमा आम्ही पाहिला, राजनीती, त्याच्यामध्ये हा त्याला बॉम्ब निवडवतो की ताबडतोब 2 मिनिटांमध्ये तो त्याच्या गाडीमध्ये बॉम्ब टाकतो, तो त्याच्या आता काय एवढे काय बॉम्ब जे हा मिनटा मिनिटाला आणि 5-5, 10-10 मिनिटाला जे आहेत बॉम्ब ने उडवायचा असं कुठे दिसत नाही. थोडाफार जो आहे कायद्याच्या बाहेर जाऊन काही प्रकार एखाद्या राज्यामध्ये होत असतील, परंतु त्याही पेक्षा भयानक दाखवायचं आणि ते भारतामध्ये सर्व राजकारणी हे असेच आहेत आणि राजकारण असंच चालत हे दाखवणं जे आहे हे मला असं वाटतं त्यांच्या दृष्टीने योग्य असेल. कारण अशोकरावने मगाशी सांगितलं चाललं पण पाहिजे ना, ते सिनेमा चाललं पाहिजे, त्याच्यात नाट्यच जर नसेल तर काय करणार. म्हणून यांचं नाटक यांचं सिनेमा चालण्यासाठी थोडासा गेला राजकारण्यांचा बळी तरी काय हरकत नाही. बघा राजकारण्यांचं मन किती मोठं असतं मित्र हो, तुम्हाला असं वाटेल पण त्यांनी मान्य करेल लगेच. नाही नाही पण मग असं जर का आहे तर राजकारण्यांची इमेज चांगली करणारा का असेना एखादा चित्रपट करून त्याच्यामध्ये राजकारणाची भूमिका वगैरे करण्याचा विचार आहे का? आता भूमिका वगैरे तर काय मी नाही करू शकणार. का का? पण ओबामा तिकडे नाही तो आपल्या देशात येऊन नाच करतो, आपल्याला काय वाटत नाही? मग आपल्याला आपल्या एखाद्या नेत्यांनी जर का आपण भूमिका केली तर काय प्रॉब्लेम? मी जो एखादा सिनेमा समजा काढला तर तो सुद्धा चालला पाहिजे आणि तो जर चालायचा असेल चांगल्या लोकांना आवडायचा असेल तर त्याच्यामध्ये चांगले अशोकराव सारखे आर्टिस्ट असले पाहिजे की ते माझ्यापेक्षा कित्येक पटीनं मोठे आहेत थोरात आणि असे अनेक आर्टिस्ट आहेत. ते असताना मी माझ्यावरच आपला मीच सिनेमा काढायचा, मीच काम करायचं आणि मीच पाहायचा. नाही नाही मला असं वाटत नाही. माझ्या तुम्हाला खूप शुभेच्छा. इनफॅक्ट तुमचं फॅन फॉलोईंग नेते म्हणूनच एवढं जास्त आहे की तुम्ही उद्या का मी दिलेला विचार
मान्य करून दे का असा चित्रपट काढला तर थिएटर नक्कीच फुल होतील तुमच्याच फॅन्सनी. आणि आता राजकारणामध्ये सुद्धा रोज नाटक असतं, काही ना काहीतरी नाट्य घडतच असतं आणि रोज लोकांना वाचायला मिळतंय, पाहायला मिळतंय टीव्हीवरून. त्यामुळे आमचं जरी प्रत्यक्ष सिनेमात आम्ही नाटकात नसलो तरी बरंच खाद्य अशोकरावने मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही पुरवतच असतो लोकांचा.